नाही भीमराव डोक्यात पाहिजे, रक्तात नाही भीमराव डोक्यात पाहिजे पाहिजे। विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, या जागा नुसतं माऱ्याच्या नसून मोक्याच्या आहेत। अरे कायदे मंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून आपल्या समाजाला मोक्याच्या जागी नेण्यासाठी जात असते। म्हणून भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके म्हणतात, कृती अनुयायात असते भक्तात नाही। अरे भीमा सारखे कार्य सारा जगतात नाही, समाजाला मोक्याच्या जागी नेण्यासाठी दादासाहेब। अरे भीमराव डोक्यात पाहिजे रक्तात नाही। म्हणून म्हणायचं आहे की रक्तात विचार नाही तर असतो रक्तगट, भक्त दिशाहीन करण्यासाठी स्वतः रस्तात कट। अरे बाबासाहेबाचा वारसा पुढे नेण्यासाठी दादासाहेब, भीमरावाच्या भक्ताचा नाही तर पाहिजे अनुयायाचा गट। दीक्षाभूमी नागपूर येथे धर्मांतर केले। त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर का केले या विषयावर भाषण झाले। त्यात ते म्हणाले, पोट जातीबद्दल बोलले, धम्म हा महासागरासारखा आहे, जसे महासागर नदी नाले पाणी येऊन मिसळते तसे एकरूप होते, नंतर ते ओळखू येत नाही, तसा धम्म आहे। एखादा धम्म आपल्यानंतर तुमची पोटजात शिल्लक राहत असेल तर त्या धम्माला काहीच अर्थ नाही। म्हणून म्हणायचं आहे की आजही जात पोटजात मनात घर करून बसलेली आहे, ती जात फार कसलेली आहे। आम्ही धम्म स्वीकारला त्या दिवशी दादासाहेब, जात पोट जातीची एक्सपायरी डेट संपली आहे। एक्सपायरी डेट म्हणाले, खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा उद्धार करता समजत असाल तर माझा जे जे कार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गाने जा, मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा मला डोक्यात घाला। म्हणून दादासाहेब म्हणतात की बाबासाहेब नुसता नाचण्याचा नाही तर वाचण्याचा विषय आहे, नुसता जे जे कार करण्याचा नाही तर मार्गाने जाण्याचा विषय आहे, डोक्यावर घेण्याचा विषय नाही तर दादासाहेब बाबासाहेब डोक्यात घालण्याचा विषय आहे। म्हणून म्हणायचं आहे, भीमा कोरेगाव सारखी क्रांती अजून झाली नाही, संविधान विना अम्मा कोणी वाली नाही। अरे ज्या दिवशी आम्ही एक होऊ दादासाहेब, आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची माय वॅली नाही, कुणाची माय वॅली नाही।
नाही भीमराव डोक्यात।